जय भीम नवोद्धाय, घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। भद्रावती चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे वरोरा व भद्रावती रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी कोरोना संक्रमण काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच अन्य महत्त्वपूर्ण अशा एकूण 12 मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। वेळोवेळी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करूनही सत्ताधारी कायम दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना नाहक शारीरिक आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। आशियाच्या कसं का लक्षात येत नाही हे सुद्धा अति महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी आपण जर विचार केला तर कोरोना हा येण्यापूर्वी या आपल्या इथे जो जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या त्या संपूर्ण गाड्या बंद झाल्या, त्यानंतर बऱ्याचशा गाड्या इथून सुपरफास्ट चालतात, त्यांचा थांबा नाही। त्यामुळे आज आपण जर रेल्वे स्टेशनकडे गेलो तर कदाचित आपल्याला रेल्वे स्टेशन इथे आहे का नाही हे लक्षात येणार नाही, कारण ते ओसाड झालेलं आहे, कारण थांबा नसल्यामुळे त्या ठिकाणी ये जा कोणीही करत नाही। आणि म्हणून ही ज्वलंत आणि खऱ्या अर्थानं रास्त मागणी आहे। दुसरी बाब अशी आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई असल्यामुळे आपल्याला सातत्याने कामकाजानिमित्त मुंबईला सर्व ऑफिसेस असल्याने तिथे जावं लागते, आणि म्हणून या चंद्रपूरवरून मुंबईला रोज जाणे आणि येणे ही गाडी रेल्वे असणं फार अत्यंत गरजेची आहे, ही निकट आहे, आपली गरज आहे। हां, तरी पण आत्तापर्यंत ह्या जी आपली सेवाग्राम गाडी चालू होती ती सुद्धा बंद झालेली आहे, मधल्या काळात नंदीग्राम होती ती सुद्धा बंद झालेली आहे। तर म्हणून जे आंदोलन या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं, या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी संपूर्ण आमचा पक्षाचा पाठिंबा आहे, आणि वेळ पडल्यास हे आंदोलन जेव्हा तीव्र करण्याची वेळ येईल त्यावेळेस आमच्या पक्षाचे पदाधिकारी मी स्वतः आपल्या या संघर्षामध्ये सहमत होईल, मी या ठिकाणी थांबेल आणि हा लढा असा सातत्याने आपल्या माध्यमातून सुरू ठेवावं, जेणेकरून आपली ही निकटची मागणी आहे, गरजेची मागणी आहे, हे पूर्ण होईल एवढे या ठिकाणी बोलतो। वरोरा भद्रावती चंद्रपूर रेल्वे प्रवासिकांवर मागील 25 ते 30 वर्षापासून गाड्याच्या थांब्यासाठी मागणी करत आहे। आमच्या मागण्या होत्या की इथे संघमित्र एक्सप्रेस थांबली पाहिजे, इथे जयपूर एक्सप्रेस थांबली पाहिजे, इथे सिकंदराबाद पटना एक्सप्रेस थांबली पाहिजे, इथे जयपूर एक्सप्रेस थांबली पाहिजे, इथे पुणे एक्सप्रेस थांबली पाहिजे, इथे संत्राखाची एक्सप्रेस थांबली पाहिजे। परंतु आम्ही ज्या नवीन गाड्यांच्या मागण्या करत होतो त्या गाड्यांच्या मागण्या त्यांनी तर थांबणं सोडा पण थांबवलं नाही, उलट इथं ज्या गाड्या चालू होत्या नंदीग्राम होती, आनंदवन एक्सप्रेस होती, त्याच्यानंतर जयंती जनता होती, पॅसेंजर होती जे, ती सुद्धा त्यांनी बंद करून टाकली। त्यामुळे इथे जो खूप मोठ्या प्रमाणात उद्योग आहे, सरकारी कर्मचारी आहे, विद्यार्थी आहे, खाजगी संस्थेमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास याच्यामुळे सहन करावा लागत आहे। आणि वरोऱ्यावरून जी हक्काची एक सेवाग्राम एक्सप्रेस होती तीसुद्धा बंद केली, त्याच्यामुळे मुंबई जाण्यासाठी खूप अडचण होते, आणि इथले खूप सारे लोक हे पुणे विद्यार्थी हे पुणेसाठी ये जा करतात, एका विद्यार्थ्याला 3.5-4 हजार रुपये भरावं लागते एका वेळची, आणि इथे ती गाडी नाही, आठवड्यातून फक्त एक गाडी आहे। तर बल्लारच्यावरून पुणेसाठी दररोज एक गाडी सुरू करावी अशी आमची मागणी आहे। त्याचसोबत वरोरा रेल्वे स्टेशनावर खूप साऱ्या समस्या आहे, त्या समस्याचे निराकरण व्हावं या दृष्टीनेसुद्धा रेल्वे प्रवासी संघ मागील अनेक वर्षापासून मागण्या करत आहे। आणि इथले जनप्रतिनिधी जे आहे ते जनप्रतिनिधीची आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्यांनी साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आहे इतक्या वर्षापासून, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानुसार त्यांनी टपाली प्रतिक्रियासुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली नाही, त्याच्यामुळे इथल्या नागरिकांची सते होत आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत वरील मागण्या आमच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहील। आता 3 दिवस आम्ही साखळी उपोषण करू, त्यानंतर जरी सरकारला जाग आली नाही तर यानंतर आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत, जर वेळ पडली तर रस्ता रोकोसुद्धा आम्ही या सर्वांच्या माध्यमातून हा आमचा विचार आहे। सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत असताना त्यांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये म्हणून जनता दरबार घेण्यात आले। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत 10 जनता दरबार जिल्ह्यात आयोजित केले। मागील 9 जनता दरबारांमध्ये 2,433 अर्ज दाखल झाले,
यातील 2362 अर्ज निकाली काढण्यात आले. नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेवटचा 10वा जनता दरबार संपन्न झाला. सर्व अर्ज लवकरात लवकर निर्गत करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनदी अधिकारी यांच्या संगनमताने कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीत 40 कोटींची अफरातफर केल्याचा निषेधार्थ माजी चेअरमन निवास अवघळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ही आमची मातोश्री रमाबाई आंबेडकर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मंजूर झालेली संस्था ही महाराष्ट्रातली एकमेव सुशिक्षित बेरोजगारांची कोणतंही राजकीय वलय नसताना स्थापन झालेली आणि मंजूर झालेली संस्था आहे. पण ह्या राजकीय लोकांनी आम जनता आणि कोणतंही राजकीय पाठबळ नसलेल्या संस्थेला यांनी एवढं का हैराण करून सोडलेलं आहे. बेकायदेशीर आणि अनियमित कारभार करून चंद्रकांत पाटलांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. 2014 पासून चंद्रकांत पाटलांनी मागासवर्गीयांचा अतिशय मोठा छळ केलेला आहे आणि तेव हा फक्त की या रमाबाई आंबेडकर सुतगिरणीचाच वस्त्रोद्योग मंत्री आहे का? राज्यामध्ये हजारो सुतगिरण्या आहेत पण त्यानं एकमेव हे टार्गेट करून आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून 2004-05 पासून ते 2024 अखेर चंद्रकांत पाटील आणि संडी अधिकारी आणि ह्या बोगस चेअरमनला हाताशी धरून 40 कोटीचं नुकसान हे गेले 21 वर्ष त्यानं हा कारभार सुरू केलेला आहे. आणि हे नुकसान आणि हे केलेला बेकायदेशीर कारभाराची चौकशी आणि त्याचं झालेलं नुकसान हे चंद्रकांत पाटलानं द्यावं आणि आमच्या मागण्या ज्या आहेत प्रशासकीय मंडळ आणि राहिलेले 40 कोटी आणि त्याची चौकशी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई हे जर करत असेल तर आम्ही त्याचा स्वागतच करू. जर का ह्याच्या विरुद्ध कारवाई करत असेल छळ करण्यात असेल तर पूर्ण महाराष्ट्र जनता आणि हे आंदोलन जनआंदोलन छेडल्याशिवाय गप बसणार नाही. आणि देशद्रोही म्हणून या चंद्रकांत पाटलाची आबरू काढण्याचं संकल्प आम्ही केलेला आहे. मागासवर्गीयांचा अतिशय मोठा छळ केलेला आहे मूर्ख मंत्र्याने. हा आम्ही त्याचा आणि त्याच्या कार्यकर्दीचा आणि त्याच्या कर्तबगारीचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सोमवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, डॉ श्वेता बॅनर्जी, उपायुक्त डॉ गजेंद्र मोहल्ले, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री बी पी चंदनखेळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाळे, श्रीकांत वाईकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्री राजेश दुफारे, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य श्री विलास गजघाटे, श्री भैयाजी खैरकर, समन्वयक शरद मेश्राम, श्री अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी श्री रामभाऊ तिडके, उप अभियंता श्री राजेंद्र राठोड, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री तुषार बाराहते आदी उपस्थित होते. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस एक साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लस से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लस के साथ एक कदम आगे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मराठवाडा विभागीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने निशा स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कैलासवासी सौ लता दाभाळे यांच्या जयंतीनिमित्त खुली बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पहिला गट इयत्ता पहिली ते चौथी, दुसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी, तिसरा गट इयत्ता आठवी ते दहावी व खुला गट अशा चार गटात बुद्धिबळ स्पर्धा केली गेली। या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर या ठिकाणावरून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित धम्म अभियान संयोजन समिती आयोजित अखिल मानवाचा कल्याणासाठी व मंगलमय भावनेसाठी धम्मभूमी देहू रोड पुणे ते दीक्षाभूमी नागपूर असा धम्म अभियानाचा धम्मरथ दरवर्षीप्रमाणे नागपूरला येत असतो। यंदाचे वर्ष 17वे असून विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन 12 ऑक्टोबरला असल्याने हा धम्मरथ 3 ते 6 ऑक्टोबर स्थानिक पिंपरी चिंचवड ते धम्मभूमीच्या पंचक्रोशीत हा फिरवला जातो व 6 ऑक्टोबर ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड या ठिकाणाहून या धम्मभूमीच्या 17व्या वर्षाच्या धम्म अभियान रथाचे उद्घाटन होऊन नागपूरकडे प्रलायन केले आहे। नमोबुद्धाय जयभीम। आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणी आहोत। धम्मभूमी ते दीक्षाभूमी धम्म अभियान हे आपल्या पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या धम्मभूमी देवरोड या ठिकाणाहून जात असतं। ह्या धम्म अभियानाची संकल्पना आणि धम्म अभियान ज्यांनी सुरू केलं ते दिवा बागुल सर आज आपल्यासोबत आहेत, त्यांची समिती देखील आज आपल्यासोबत आहेत। ह्या जो हिथून धम्मरथ जो निघतो हा धम्मरथ जाण्याआधी आपण आज थेट त्यांच्याशी संवाद साधतोय। सर जयभीम, जयभीम सर, हा धम्मरथ जो आहे तो इथून दीक्षाभूमीपर्यंत जातो, हालांकी दीक्षाभूमीवरून काही लोक धम्मभूमीकडे यायला पाहिजेत अशा संकल्पनेतून सर्वजण वैचारिक एक गोष्ट पाहतात, पण आपण जी संकल्पना गेल्या 17 वर्षापासून सुरू केली की धम्मभूमी ते दीक्षाभूमी, काय ह्या संकल्पनेमागची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या पूर्ण अभियानाकडे पाहता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी जागतिक लेवलचा बुद्ध आम्हाला दिला ती दीक्षाभूमी ही आम्हाला प्रिय आहे। ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिली बुद्धमूर्ती भारतात या ठिकाणी बसवली म्हणून आम्हाला ही धम्मभूमी प्रिय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचा बाप ज्या ठिकाणी विसावला ती चैत्यभूमी ही आम्हाला अत्यंत प्रिय आहे। या तीनही भूमी आम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि या तीनही भूमींचा इतिहास हा बाबासाहेबांनी अधोरेखित केलेला आहे आणि तो इतिहास जागवणं, तो इतिहास लोकांना सांगणं, त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा अनुसरण करून समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व हे कशा पद्धतीनं निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी या धम्म अभियानाचं प्रयोजन आहे। याच्यामध्ये माझं नाव जरी प्रमुख असेल तर मी एकटा याच्यामध्ये नाही, हा जमलेला जो समाज आहे माझा, या समाजानं हा रथ निर्माण केलेला आहे, समाजानं हा रथ चालवलेला आहे, हे सगळं समाज करतो आहे, मी फक्त त्याच्यात निमित्त मात्र आहे। अच्छा सर, धम्मरथाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारताबाहेर आहे आणि बाहेरून देखील आहे। ह्या धम्मरथ काढायचा म्हणजे खर्चाचा येतो, कशा पद्धतीने आपलं नियोजन असतं, कशा पद्धतीने, कारण एवढा सर्व गेल्या 17 वर्षापासून तुम्ही नियमित पार पाडताय, ह्याला कुठेही आज डाग नाही आणि सर्वकडे चर्चा आहे, कसं नियोजन असतं तुमचं? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता बाहेरच्या देशामध्ये तो मुद्दा तो आला म्हणून बाहेरच्या देशामध्ये जवळजवळ 11 देशांमध्ये आपला रथ दाखवला जातो, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। कारण बाहेरच्या देशामध्ये जे काही माझी व्याख्यानं झालेली आहेत ती व्याख्यानं तिथून तिकडे प्रसारित झालेली आहेत आणि आपल्या धम्मरथाचे जे काही क्षणचित्र आहेत, विशेषतः या ठिकाणी आमचे मित्र असणारे विलास लोंढे
यांनी जे काही क्षणचित्र टिपलेले आहेत, काही व्हिडिओ केलेले आहेत, हे व्हिडिओ बाहेरच्या देशामध्ये दाखवले जातात. आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी पैसा कसा उपलब्ध होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण हा ट्रक भाड्याने घेत होतो, त्यामुळे आपल्याला तसा जास्त खर्च होत होता. परंतु त्याच्यानंतर आमचा धम्मा अभियानाचा कार्यकर्ता तुषार, या तुषारने थोडीशी संकल्पना मांडली की आपण हा ट्रक विकत घेऊयात नवीन. ही संकल्पना पुढे आल्याच्यानंतर समाजातल्या साध्या माणसानं देखील याच्यामध्ये दान केलेलं आहे. माझा वैजनाथ सोनटके नावाचा कार्यकर्ता इथे आहे. पहिलं धम्मा अभियान जेव्हा सुरुवात झाली, पहिली मीटिंग जेव्हा आंबेडकर पुतळ्यावर झाली, तेव्हा पहिले 500 रुपये देणारा त्या काळातला 2008 माणूस पहिला तो आहे. म्हणजे हा जो नवीन ट्रक निर्माण केलेला आहे, या नवीन ट्रकासाठी समाजानं एक डॉलर निर्माण केलेला आहे. जवळजवळ तीन गोण्या डॉलर जमले होते, ते आम्ही जमा केलेत. विशेषतः माझी मिसेस, तिने त्यावेळेला कमी पडले म्हणून तिने 2 लाख आम्हाला दिले, तुषारनी 50,000 दिले. असं करत करत डाऊन पेमेंट झालं आणि समाजानं हा ट्रक विकत घेतला. याच्यामध्ये बागुल सरांचं काहीही नाही, बागुल सर निमित्त मात्र आहे. आजही या धम्मा अभियानाला आपल्याला नाही म्हटलं तरी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च होतो, पण हा जो सुद्धा खर्च आहे हा समाजातील अत्यंत खालचं दर्जाचं काम करणारे भाजीवाले असतील त्यांनी सगळ्यांनी हा रथ उभा केलेला आहे. माझं एकट्याचं याच्यामध्ये श्रेय अजिबात नाही, समाजातील सगळ्या प्रकारच्या लोकांनी हा उभा केलेला आहे. त्याच्यामुळं समाजाचा पैसा आहे, फक्त ते कसा खर्च करायचा त्यासाठी आमची कमिटी आहे. आमच्या या ठिकाणी जगताप साहेब आहेत. जेव्हा हा नवीन ट्रक घेतला तेव्हा पहिले 2 वर्ष त्यांनी हप्ते भरले, नंतर कोरोनाच्या काळामध्ये हप्ते भर चुकले आमचे. जवळजवळ 568 दिवस आमचा हा ट्रक बँकेने जमा केला होता, त्याही वेळेला समाजानंच पुन्हा पैसे जमा केले, 4-5 लाख रुपये जमा केले आणि हा ट्रक परत सोडवला. आता हा परत धम्म अभियानाला तयार आहे. म्हणून हे समाजा, माझं तुला वंदन आहे. आपण पाहिलं की थेट हा धम्म अभियानाचा जो उपक्रम आहे हा सतत 8 दिवस हा कार्यरत असतो. हा धम्मरथ इथून जर जातो तर 8 दिवस का लागतात? तर ठिकठिकाणी थांबत, ठिकठिकाणी धम्म प्रवचन देत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. थेट आपण यांचे काही क्षणचित्र जे आहेत ते आपण टिपलेले आहोत, ते पाहणार आहोत आणि ह्याच ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा एकदा अशाच उपक्रमासंदर्भात आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ह्याच ठिकाणी थांबूयात. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV सह कॅमेरामॅन प्रतीक. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस, रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रेवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल, पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल, बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कम्बोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर, क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान, एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499544216, संदीप डोंगरे 9096571117, अशोक माणिक 9021676218, रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रेवल्स 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल रत्ना हॉलिडे 10@gmail.com.
एमएच हॅमरले टेक्सटाईल कंपनीचे मालक गिरीश सोनवणे यांनी कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता अचानक कामगारांना कमी केले आहे. तसेच गेली वर्षभर परमनंट कामगारांना पगार दिला नाही. त्या निषेधार्थ कामगार संघटनेने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. अचानक कामावरून कमी केल्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आली असल्याचे कामगाराने सांगितले. आमच्यावर चोरी करण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये. शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकू, असा इशारा या कामगार संघटनेने दिला आहे. हे आंदोलन सुरू जे आहे, हे एफ एम हॅमरले टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, फाईव्ह स्टार एम आर डी सी कागल यांचे आहे. हे कमीत कमी ह्या कंपनीमध्ये 302 कर्मचारी परमनंट म्हणून काम करतात. तरी या कंपनीचे मालक श्री सोनवणे व रामकृष्ण ग्रुप यांचे घरातले सर्व संचालक यांनी आम्हाला नोटीस न देता कामावरनं काढून टाकलेलं आहे. आणि आम्हाला कामावरनं काढून टाकून आमची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता आम्हाला चोरी करायची वेळ झाली अशी परिस्थिती आहे. कारण का आमचं फंडाचं पैसे भरलेलं नाहीत, 6 महिन्याचं वेतन भरलेलं नाही, पाठीमागं बोनस दिलेलं नाही. प्लस ही कंपनी NCLT ताब्यात असताना जे दिलेले कोर्टानं आदेश ते देखील यांना धुडकावलेले आहेत की ते पैसे आधी देखील आम्हाला NCLTचा हप्ता म्हणून दिलेलं नाही. त्यामुळे आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की भविष्यात आम्ही चोरी करू काय. कारण का PF चे अकाउंट हे ह्या कंपनीत निघत असल्यामुळे दुसरीकडे आम्हाला काम देखील मिळू शकत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्या. तरी पण आम्ही काल एक जिल्हाधिकाऱ्यांचे आंदोलन केलं आणि सगळ्यांना राजू शेट्टी साहेब पण आले होते. त्यांना सांगितलं की आमची 6 वाजता बैठक आहे आणि त्यात आम्ही तोडगा काढू. परंतु आमचे कर्मचारी प्रतिनिधी गेले असता त्यांना सांगितलं असं की आमची मी काय माझी कंपनी ही बँकेत ताब्यात गेली आणि माझा काही संबंध नाही, त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं ते करा. एवढी गुर्मी आणि एवढी हे आहे. त्यामुळं शासनानं आणि या लोकप्रतिनिधींनी की आमच्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर येत्या निवडणुकीत आम्ही विधानसभेवर देखील बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक योजना राबविली आहे. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना बच्चू कडू यांनी सायकल वाटप केल्या. यावेळी जातीय सलोखा पर्यावरण संवर्धन संदेश देणारी सायकल रॅली काढत या सायकल रॅलीत बच्चू कडू यांनी देखील सायकल चालवत सहभाग नोंदवला. सायकलसाठी 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला तर 1800 रुपये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि जेव्हा गरीब विद्यार्थी असतं एका गाव दिसती जात नाही, जेव्हा शाळेत फिरत होतो आहे तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आम्हाला तक्रार सांगितली आणि मला सायकल मागितली. एका कार्यकर्त्याला सायकल मागितली, मी त्याला 2 वर्ष दिली नाही, तो नाराज झाला आणि म्हणून मला सायकलही तुम्ही देऊ शकले नाही. आता 3-4 हजाराची सायकल एकाला देतो म्हटलं तर सगळेच आपल्या मागं लागेल. आणि मग माझ्या डोक्यात आली तर आपण एक आमदार येथून सायकल वाटप केलं पाहिजे. वास्तविक आमदार निधी ही व्यक्तिगतसाठी देता येत नाही, व्यक्तिगत वस्तू आमदार निधीतून देता येत नाही. आणि मग त्याला आम्ही थोडंसं त्याला रचनात्मक काम केलं. आम्ही ह्या सायकली विद्यार्थ्यांनी देतो, आम्ही बँक शाळेला देतो आणि मग त्याची अहिल्यादेवी होळकर बँक तयार केली, सायकल बँक केली. आणि त्याला विशेष बाब, महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे हा. आमदार निधीतून कुठल्याही आमदारांना आतापर्यंत सायकल वाटप केली नाही. जसं आम्ही स्कूटी वाटप केली होती दिव्यांगाला, हे एक विशेष बाब होती. दुसरं आपण पाहिजे का ही एक विशेष बाब आहे का आपण आमदार येथून सायकल वाटप करतो आहे. तिसरी विशेष बाब आम्ही अधिक केली त्या दिव्यांगांना, 65 दिव्यांगांना आपण स्टॉल वाटप करणार आहोत आमदार. त्या तीनही विशेष बाब सगळ्या आमदारांना पटल्या आहे. मला वाटते पुढच्या वेळेसपासून सगळे आमदार महाराष्ट्रात हे करणार आहे. याची सुरुवात आपण इथं केली. हा उपक्रम नेहमी गरजूपर्यंत पोचणार का? हां, आता 3 किलोमीटर जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य घेतलं. आता 5 ते 7 किलोमीटर घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर सायकलवर येणे आणि 5 किलोमीटर जाणे, 10 किलोमीटर हे त्याला जड होईल का याचा थोडासा विचार करू. दुसरा टप्पा आपण 5 किलोमीटर भाऊ हा उपक्रम आपण अचलपूर मतदारसंघामध्ये राबला, असा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवून का? हे आता त्या त्या आमदारावर आहे, त्या त्या आमदारांनी तो राबवला पाहिजे. जसा आमदार निधीचा सदुपयोग आपण समाज मंदिर रस्त्यासाठी इतक्या पुरताच मर्यादित होता, आपण त्याची व्याप्ती वाढवू. जे बी मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जे बी